आताच बाबासाहेब कल्याणजींनी सांगितलं की शेतीवर अधिक लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्या मताशी मी सहमत आहे. पण त्याला एक दुसरी बाजू आहे की भारतासारख्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये एकंदर शेतीवर अवलंबून असलेले कुटुंबातले घटक आणि त्या घटकांचं संवर्धन करण्याची जबाबदारी घेणारी शेती याचा कुठं समन्वय आहे का? आज देशामध्ये 81% शेतकरी असे आहेत की ज्यांचं जमिनीचं क्षेत्र हे 2 हेक्टरच्या आत आहे आणि त्यातल्या 60% पाणी शेतीला खाचीचं पाणी नाही. आणि खाचीचं पाणी नसली अशी शेती ती 2 ते 4 एकर त्याचं घर चालू शकणार नाही. आणि त्यामुळं शेतीचा भर कमी वाज हा कमी करायला पाहिजे. पण तो करत असताना शेती पोषक जे इतर क्षेत्रात व्यवसाय आहेत त्याच्याशी त्याची जवळ कशी करता येईल याचा विचार करून पुढचे निर्णय घेतले पाहिजेत. आणि त्यासाठी सातत्यानं आज विचार केला जातो आहे. आज आपण या ठिकाणी जे सेंटर उघडलं हे महत्त्वाची संस्था आहे. ही इन्क्युबेशन म्हणजे विशेषतः संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारी मुलं आणि आत्मविश्वासानं फुलं काहीतरी नवीन कल्पना घेऊन त्या कल्पनेला उद्योगाचं स्वरूप देण्याची दृष्टी असलेली मुलं मुली यांना प्रोत्साहित करायचं, त्यांना मदत करायची, विविध संस्थांची साथ त्यांना मिळवून द्यायची आणि त्यामधून एक प्रकारचे उद्योजक तयार करण्याच्याबद्दलची काळजी ही घ्यायची. हे सूत्र आज आजच्या या नव्या कल्पनेमध्ये आहे, संकल्पामध्ये आहे. मला अतिशय आनंद आहे की आज हे जे सेंटर या ठिकाणी आपण उभं केलं अक्षरशः थोड्या दिवसामध्ये अडचणी होत्या, कोविड होता, पण संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार त्यांची सगळी टीम यांनी अहोरात्र खर्च केले, एक चांगली दृष्टी दिली, यातलं ज्ञान जगाच्या सगळ्यांशी सुसंवाद साधला आणि एक उत्कृष्ट अशा प्रकारची संस्था आज या ठिकाणी उभी राहिलेली आहे. माझी विनंती आहे की आज शक्य होईल तर माहिती नाही, पण कधीतरी पुढच्या 10-15 दिवसामध्ये ज्यावेळी संस्थेचे चालक सांगतील त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय या ठिकाणी केलं जाणार आहे आणि आपल्या मुलांचं भवितव्य कसं उज्ज्वल होणार आहे यासाठी त्याची पाहणी करण्याची कामगिरी ही आपण या ठिकाणी अवश्य करावी. हे सेंटर माझी खात्री आहे की महाराष्ट्रातल्या अनेक शैक्षणिक संस्थेत मी जातो, संशोधन करणाऱ्या संस्थेमध्ये जात असतो, या सगळ्यामध्ये जे काही चांगलं आहे ते या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो फुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझी खात्री आहे की या सगळ्या प्रयत्नातून एक प्रकारचा नवीन वर्ग तयार झाल्याशिवाय राहणार नाही. अपेक्षा ही आहे की अलीकडच्या काळामध्ये उत्तम स्टार्टअप कंपन्या ह्या फुजा यायला लागलेल्या आहेत आणि ही कुवत खेड्याफाड्यातल्या मुलांच्या सुद्धा आहे आणि त्यांनाच प्रोत्साहन द्यायचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे. माझी खात्री आहे की या सगळ्या मुलं काही वर्षामध्ये एक प्रकारचं परिवर्तन झालेलं चित्र हे आपल्या सगळ्यांना मिळणार असते. कृषी विकास प्रतिष्ठान याचं एक वैशिष्ट्य आहे की तर सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो, नाविन्यावर भर दिला जातो, जागतिक समस्या लक्षामध्ये घेऊन आणि काळाची फावलं लक्षामध्ये घेऊन या संस्थेनं नाविन्यपूर्ण गोष्टी ह्या सतत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचा मला आनंद आहे की आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारचा या ठिकाणी साथ आणि सहकार्य दिले. आज कृषी विकास प्रतिष्ठानी भारताच्या बाहेरच्या काही चांगल्या संस्थेंशी संपर्क नातं हे जोडलेलं आहे.
आज जगह मुझे पाण्याच्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारा देश म्हणजे इस्रायल. त्याच्याशी आपला संवाद आहे. त्याच्याबरोबरच आपण नेदरलँड की जो दुधाच्या दृष्टीनं, फळांच्या दृष्टीनं, फुलांच्या दृष्टीनं जगातला एक अत्यंत महत्त्वाचा देश आहे, त्यांच्याशी आपलं नातं जोडलेलं आहे. आपले विद्यार्थी तिथे शिकायला जातात, त्याच्यानंतर व्यवसायात करतात, एक प्रकारचा बदल आपण त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्याशिवाय कॅनडाचं टोरंटो युनिव्हर्सिटी या सगळ्या क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचं काम करत आहे. त्यांच्याशी आपण एक प्रकारची जवळी केलेली आहे, त्यांची मदत घेतो. तशीच आपल्या देशातली आयआयटी कानपूरसारखी संस्था, त्यांच्याशी आपण आपली नाळ जोडलेली आहे. त्यामुळे देशातल्या उत्तम संस्था आणि जगातल्या उत्तम संस्था आणि त्यांचा अनुभव आणि त्यांचं ज्ञान हे आमच्या इथल्या अध्यापक आणि विद्यार्थ्यांच्यापासून अन्याच्या दृष्टीनं आज या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. त्यामुळं त्याच्या पाठीमागचा जो हेतू आहे तो पूर्ण चालला गेलेलं चित्र आपल्याला लवकरच बघायला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी मी करतो. या सगळ्या संस्थेला, या नव्या सेंटरला आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला त्याचं नाव कोणाला द्यायचं. आणि आम्ही निर्णय हा घेतला की डॉक्टर अप्पासाहेब पवारांचं नाव यांना द्यायचं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की ते उभं आयुष्य त्यांनी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना कशा येतील, संशोधन कसं व्हावी, शेतकऱ्यांना प्रोत्साहित कसं करता येईल, त्याच्याशी बांधिलकी ठेवण्याचा प्रयत्न हा शेवटपर्यंत त्यांनी केलेला होता. आणि त्यामुळं जर नाविन्य आणि संशोधन या संदर्भातलं काम करणारी एखादी संस्था ही इथं उभी करायची असेल तर अप्पासाहेबांच्याशिवाय दुसरं नाव त्या ठिकाणी असू शकत नाही. आणि म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख आम्ही या ठिकाणी केलेला. आणखी एका गोष्टीचा विचार आम्ही करतो आहोत ज्याचा थोडा बहुत उल्लेख काय आमच्या मित्रांनी केला, आणि तो म्हणजे आता एक नवीन काम उभं करायची कल्पना आहे. विद्या प्रतिष्ठान आणि इतरच या दोघांच्या विचारातून आणि प्रामुख्यानं ते विद्या प्रतिष्ठानमध्ये होईल. आणि ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर. आज जगामध्ये हा एक नवीन विचार आलेला आहे आणि या विचाराच्या माध्यमातून मग शेतीचं क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो, व्यापाराचं क्षेत्र असो, संशोधनाचं क्षेत्र असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड बदल करण्याची कुवत ज्या विचारामध्ये आहे, ज्या संकल्पनेमध्ये आहे, त्या संकल्पनेवर आधारित अशा प्रकारचं केंद्र या परिसरामध्ये उभं करावं या दृष्टीनं आम्ही विचार करतो आहोत. अनेकांशी बोलतो आहोत, देशातल्या जाणकारांशी बोलतो आहोत, देशाच्या बाहेरच्या सुद्धा या क्षेत्रातल्या जाणकारांशी बोलतोय. आणि त्या सगळ्यांच्या शीत सुसंवाद साधून एकदा संकल्पना तयार झाली त्यानंतर हे एक नवीन एक दालन विद्यार्थ्यांच्यासाठी या ठिकाणी सुरू होईल या दृष्टिकोनातून आम्ही काळजी घेतोय. एवढंच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू शकतो. हे सगळं उभं करण्याच्यासाठी अनेकांनी आज हातभार लावला. मगाशी बोलताना अतुल किर्लोस्कर म्हणले की इथल्या एका कामाला त्यांनी हातभार लावला आणि आपली हातभार हा छोटा लावला. ते त्यांनी आत्ता सांगितलं तर खरं आहे, पण त्यांचं अज्ञान आहे. आणि त्यांचं अज्ञान हे याच्यासाठी मी सांगतो की 50 वर्षाच्या पूर्वी ज्यावेळी या संस्थेची स्थापना केली आणि आम्ही पाणी साठवायला लागलो तर पाणी साठवलेलं शेतात कसं द्यायचं हा प्रस्ताव आमच्यापुढे होता. आणि अशी चर्चा करत असताना आमचे मित्र चंद्रकांत किर्लोस्कर यांच्याशी बोलत असताना रकाकीमध्ये संतनराव त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचारलं काय चाललं आहे, कशासाठी चर्चा. त्यांनी सांगितलं हा हा विषय. त्यांना माझा ऑइल इंजिन आहे, पाणी बाहेर काढायला इतर कोणाला कशाला विचारता, काय करता तुम्ही, कसं काम करता, कसे फादर चालाव, मला येऊन बघायचं म्हणजे.
आणि एक दिवशी ते इथं वाराणसीला आले आणि आल्यावर त्यांनी काम बघितलं आणि जाऊन मला वाजवायला घेऊन सांगितलं की माझ्याकडून 200 इंजिन्स ही दिली जातील आणि त्याला त्याची जी कॉस्ट आहे त्या कॉस्टच्या 50% किंमत फक्त आम्ही घेऊ आणि ह्या कामाला मला प्रोत्साहित करायचं आहे. 200 इंजिन संतोषवाणी न मागता या ठिकाणी दिली त्यामुळे आमचं काम लहान असं म्हणू नका. किर्लोस्करांचं योगदान महाराष्ट्रावर प्रचंड आहे आणि ते आम्ही त्याचं विस्मरण कधी करू शकत नाही. मी काही अधिक बोलून या ठिकाणी अवसर वेळ घेत नाही. सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांची मदत, स्थानिक लोकांची साथ आणि संस्थेमध्ये काम करणारे मिशनरी पद्धतीनं काम करणारे आमचे सगळे सहकारी या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज आपण ही उंची गाठली. आपण असंच पुढे जात जाऊ आणि लोकांचं जीवन बदलण्याची काळजी ही घेत जाऊ अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्याला संबोधित करायची विनंती करतो. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे यांना विनंती करते की त्यांनी आपले उद्घाटनपर भाषण करावे. आदरणीय पवारसाहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो, अजितदादा आपण सांगितलं की मला यायला अडचण होती, ती अडचण काय ती पण सांगून टाकतो. मी गेले काही दिवस म्हणजे 2-4 दिवस माझे पाय धरलेत. म्हणजे कोणी पाय धरावे तेवढा मी काय मोठा झालेलो नाही, आपले आपणच धरले. आणि म्हणून थोडं आपण बघत असेल की चालायला आणि उभं राहायला थोडासा एक म्हणजे असं उभं राहायला कधी मी डगमगत नाही, कधीच डगमगलो नाही आणि डगमगणार पण नाही. पण या कार्यक्रमाचं उद्दिष्टच ते आहे की तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं कसं राहावं ही दक्षता ही संस्था घेते. म्हटलं मग जायलाच पाहिजे. मुळामध्ये पवारसाहेबांसारखा एक तरणा बांड नेता सुप्रिया, तू खरं सांगितलंस की खोटं? मला तर वाटतं खोटंच आहे. सहस्त्रचंद्र दर्शन ज्यांनी विकासाचा सूर्य दाखवला आणि अजूनही थांबायला तयार नाहीत. मी बघत होतो, ही माझी दुसरी खेप बारामतीत येण्याची, त्याही आधी आलो होतो तेव्हा शेतीचं प्रदर्शन होतं. मग तेव्हा सगळे ते तुमचे शेतीतले वेगवेगळे प्रयोग दाखवले, घोड्यातले वेगवेगळे प्रकार दाखवले आणि आज हे आधुनिक सगळं. विशेष म्हणजे पवारसाहेब नेतृत्व करतात, महाराष्ट्राचं करतायत, ह्या सगळ्या संस्थांचं करतायत, पण सगळे पवार कुटुंबीय अत्यंत तळमळीने त्याच्यामध्ये मनापासून काम करतात. म्हणजे मला ते विसुभाऊ बापटांचं आहे ना, कुटुंब रंगले काव्यात ना, तसं पवार कुटुंब एका ध्यासामध्ये रमलेलं आहे की विकासाचा ध्यास. विकास विकास आणि विकासाच्या पुढे काय विकास. हां, ही गोष्ट खरी आहे की राजकारणामध्ये टीकाकार असतात, असलेच पाहिजेत. आम्ही सुद्धा इतके वर्ष होतोच तुमचे टीकाकार. पण टीका करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जगजाहीर आहे, शिवसेना प्रमुख आणि पवारसाहेबांची मैत्री. आणि ते मला मरे मरे कधी सांगायचे की अरे खरंच एकदा ते बारामतीत जाऊन ते शरद बाबू काय करतात ते बघायला पाहिजे. ही एक जी वृत्ती असते ना की ठीक आहे राजकारणामध्ये आपण एकमेकात पटत नाही पटत, पण राजकारणात पटत नाही म्हणून तुम्ही चांगलं काम जे करतात त्याच्यामध्ये अडथळे आणणं हे काय आपलं राजकारण असू शकत नाही, आपली संस्कृती असू शकत नाही, आपल्यावरचे संस्कार नाही आहेत. जे काय आपण चांगलं करतात हां ठीक आहे, अगदी पाठिंबा जरी देता येत नसला तरी त्याच्यामध्ये विघ्न तरी आणू नये. विघ्न संतोषी खूप आहेत, पण त्या विघ्न संतोषीना शेवटी मिळतं काय? जो आनंद या कामामध्ये मिळतो तर त्या विघ्न संतोषीना आनंद हा शब्दच त्यांच्या आजूबाजूला सर्व कधी फिरकणार नाही.
एक ध्यास जो असतो की तरुणांमध्ये कल्पना असतात, कल्पनेला पंख फुटण्याचं ते वय असतं, आणि तुमच्या म्हणजे ह्या ज्या संस्था आहेत जे नेमकं हेच काम करतं जे कोणीतरी करायला पाहिजे की त्या पंख तर फुटलेत, फुलपाखराला सुद्धा पंख फुटतात, काही ठिकाणी वाळवीला सुद्धा पंख फुटतात, पण त्या पंखांमध्ये भरारी मारण्याचं बळ, गरुडाचं बळ देण्याचं काम ह्या संस्था करत असतात की आहे कल्पना सुंदर आहेत, नवीन नवीन कल्पना आहेत, जमाना बदलतोय, बदल घडत असतो, मगाशी जे वाक्य होतं ना जिद्द पाहिजे, बदल सगळीकडे घडू शकतो। आम्ही सुद्धा मी आता मनातल्या मनात विचार करत होतो राजकारणामध्ये सुद्धा एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असतं, आम्ही सुद्धा उघडलं होतं 25-30 वर्ष नाही कारण त्याला इन्क्युबेशनला मराठीत म्हणतात उबवणी केंद्र, बरोबर ना, आम्ही सुद्धा नको ती अंडी उबवली, पुढे काय झालं तुम्ही बघतात। असे काही गोष्टी घडतात ते घडत असतात, ठीक आहे, आपलं काम आपण आपलं कर्तव्य केलं, पुढे काय करायचं याचं त्यांनी ठरवायचं असतं। पण विशेष म्हणजे मला स्वतःला एक भाग्याचा क्षण मी माझ्या आयुष्यातला मानतो की देशातलं सगळ्यात मोठं हे सेंटर, त्याचं उद्घाटन, त्या उद्घाटनाच्या पाठीवरती माझं नाव आपण टाकलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो। एक किर्लोस्कर साहेबांनी सांगितलं की थोडाफार हातभार लागला, माझं तर काहीच नाही लागलेला, माझं तर रिबिन किंवा ते बटन दाबायला जेवढं लागलं तेवढंच हातभार लागलेलं आहे, बाकी काही लाभलेलं नाही। आणि 50 वर्षापूर्वीची बारामती काय होती, आपण काय काही गोष्टी ऐकत असतो की दगडाला सुद्धा पाजर फुटेल, पवार साहेब तुम्ही दगडाला पाजर फोडून दाखवलं, दगडाला पाजर फोडून दाखवलं। बाकी म्हणजे खूप असतं की परदेशात जाणारे अनेक जातात अभ्यासाला, परदेशात जाणारे असतात, अभ्यास करतात की नाही देव जाणे, पण केलेला अभ्यास केला असेल तर तो आपल्याकडे आणायचा काय करणार, सगळा नन्नाचा पाडा आपल्याकडे आहे, हे होत नाही ते होत नाही ते होत नाही, मग येणार कशाला। पण परदेशात जाऊन तिथल्या गोष्टी माझ्याकडे झाल्याच पाहिजेत, कोणीतरी केल्या पाहिजेत, कोण करणार नाही, मीच करणार। ही वृत्ती ही फार महत्वाची आहे की काय हो परदेशाचं, इकडे येऊन परदेशाचं गुणगान गायचं, काय तिकडे असं आहे काय तिकडे तसं आहे, अरे ठीक आहे। म्हणजे मला सहज आता गंमत म्हणून आठवलं की काही वर्षांपूर्वी मी लंडनला गेलो होतो सुट्टीमध्ये, मुलं लहान होती आणि ते बकिंगहॅम पॅलेसमध्ये चेंज ऑफ गार्ड तो कार्यक्रम असतो ते बघायला जग लोटतं, आणि त्या गर्दीमध्ये आम्ही थोडं अडकलं, गाडी थोडी थांबली, टॅक्सी होती, समोरनं मराठी माणसं येत होती, कळत असते मराठी माणसं आपली आली की लांबून सुद्धा कळतातच आपली, नाही आपलेपणामुळे आले तर नेमकं माझ्या एक मला ओळखणारा होता, त्यांनी काय सांगावं, त्या पॅलेसकडे हात दाखवला, अहो असं आपल्याकडे कधी होणार, अरे बकिंगहॅम पॅलेस काय संबंध, असं कधी होणार, आता बोलायचं काय, म्हणतं झालं असतं आपण घालवलं नसतं इंग्रजांना, हे झालं असतं। मग त्याला पुढे सांगितलं की त्यानं जर काय घालवलं नसतं ना तर अशीच थंडी आपल्याकडे पण पडली असती, तर काय बोलायचं यांच्यासमोर। पण हे परदेशात जाऊन जे जे चांगलं ते माझ्या इकडे झालं पाहिजे, आणि ते करण्यासाठी तुम्ही खरंच आटोकाट प्रयत्न करतात आणि एका दर्जावरती एका उंचीवरती हे सगळं कार्य आणलेलं आहे, मला अभिमान आहे, नक्कीच अभिमान आहे। मगाशी गाडीतून येताना अजितदादा सांगत होते की पुण्यानंतर बारामती एक नंबर 2 केंद्र बनेल, माझं तर मत आहे शिक्षणाचं, राजकारणाचं पण आहेच, बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी इकडे शिकवल्या जातात, आपण आपले मिळून धडा शिकवण्याचं काम करू। तर मला स्वतःला खात्री आहे की ज्या पद्धतीने पवार कुटुंब ह्याच्यामध्ये अक्षरशः तन मन धन वाहून घेऊन काम करतायत, तर केवळ राज्यातलंच नाही तर देशातलं सर्वोत्तम असं सेंटर आणि एक बारामती एक केंद्र व्हायच्या वाटेवरती आहेच, ते लवकरात लवकर झाल्याशिवाय राहणार नाही हा मला आत्मविश्वास आहे। बाकी दादा आपण आपल्या बंधूंच्या मनोगताबद्दल बोललात ते तुम्ही दोघं ठरवाने मला सांगा। काय काय करायचं काय काय बाकी मला सांगा, आणि त्यांनी काय त्यांनी आडताठी केली तर माझ्याकडे या, म्हणजे मग मी पवार साहेबांकडे जाऊन ते करून घेतो। नाही चांगल्या चांगल्या कामाच्या आड कधी येणार नाही, उगाच काही अडथळे असतील, लाल फिती असतील, तर लाल फिती असेल तर आपण कात्रीचं सेंटर काढू,
ते लाल फिती पण कापून टाकू आणि शेवटी महाराष्ट्र हे हा आपला महाराष्ट्र आहे, माझा महाराष्ट्र आहे आणि माझा महाराष्ट्र हा देशात तर सर्वोत्तम असलाच पाहिजे पण जगात सर्वोत्तम होण्यासाठी जे जे काय करता येणं गरजेचं आहे ते आपल्याला सगळ्यांना मिळून करायलाच पाहिजे, केलंच पाहिजे आणि करणारच ही जिद्द घेऊन आपण पुढे जाऊया। असो, पुन्हा एकदा आपण मला ही संधी दिलीत आणि ह्या अप्रतिम अशा इमारतीचं, अजून इमारतीत मी गेलेलो नाही पण त्याच्यासाठी पुन्हा मुद्दामून येणार आहे, मुद्दामून येणार आहे आणि माझ्या दोन्ही मुलांना घेऊन येणार आहे हे दाखवायला संधी दिली, त्याच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो। दिवाळी तशी सुरू झालेलीच आहे, काय काय जण म्हणतात फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत, ठीक आहे आवाज येऊ द्या पण धूर काढू नका। नाही धूर काढू नका एवढ्यासाठी कारण अजूनही करोना तसा गेलेला नाही आहे म्हणून मी म्हटलं। तर सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर एकच मिनिट दादा, यानंतर मी माननीय सुनंदा ताई यांना विनंती करते की त्यांनी माननीय रश्मीताई ठाकरे यांचा सत्कार करावा। त्याचबरोबर आमच्या केव्हीके ट्रस्टनी रासायनिक कडून सेंद्रिय उत्पादनांची निर्मिती वाटचाल सुरुवात केलेली आहे, त्याचं लॉन्चिंगही माननीय रश्मीताई यांनी करावं, त्यात ऑर्गॅनिक मध आणि तूप याचा समावेश आहे। कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले